पहिले षटक हाताळण्यासाठी केएसके प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये शिवाजी यांना चांगली बोली लागली. एक चांगले ऑलराउंडर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर अगदी या दोन्ही टीम जर आपण पाहिला तर एक आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. क्वार्टर फायनल क्रमांक एक आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी भिंत नाही. पहिला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, कडक शॉट मैदानाच्या आतमध्ये. प्रताप सकपाळच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. रन्स मिळतील 4. दोन्ही टीम तुम्हाला पाहत आहेत आत्मविश्वासाने भरलेले आहेत आणि या मॅचमध्ये 4 षटकांचा दमदार सामना आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 सामना आहे, जिथे मात्र JMCC लाखवड आणि टीम सालोशी 11 संघामध्ये एक जबरदस्त लढत आहे. ओहो, या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटच पतन. लेग बिफोरची विकेट आहे. मिस्टर प्रताप सकपाळ यांना परत जावं लागेल. अगदी तिन्ही स्टंपच्या पुढे पकडलंय. बॅट बॉलचा संपर्क नाही आणि इथे विकेटचं पतन. प्रताप सकपाळ 4 रन्स करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय, कारण 4 षटकांचा सामना, त्यामध्ये टीम सालोशी शिवाजी यांना विकेट प्राप्त झाली. महत्वाची विकेट होती पहा. आता मात्र तुषार संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत इन ॲट क्रमांक 2 वरती. आता मात्र नयन संगपाळ, तुषार संगपाळ यांच्यावरती ती जबाबदारी असेल की हा सामना पुढे घेऊन जाणं, 17 क्रमांक 1 चांगली धावसंख्या उभी करणं. कारण तितकासा विचार केला तर संघ समोर जबरदस्त आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. शिवाजी यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी एक चांगला बॉल हाताळला आणि लेग बिफोर म्हणजेच LBW विकेट येते. बॅकफुटला गेले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्रीजचा वापर चांगला केला, परंतु ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली बॉलनी आणि त्याला शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. इथे फसलाय म्हणजेच येतोय तो डॉट बॉल. क्वार्टर फायनल क्रमांक 1 आहे या स्पर्धेची. भगवा चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. एक अप्रतिम आयोजन आहे. पहा, कोयना सुळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गतली ही एक नामांकित क्रीडा स्पर्धा आहे, जे वर्ष क्रमांक 4 या ठिकाणी साजरी केलं जात आहे. KSK म्हटलं की कोयना सुळशी कांदाटी, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यांना एकत्रित बांधण्याचं काम KSK ने केलं. अनेक गोष्टी KSK च्या बद्दल सांगण्यासारख्या आहेत. KSK म्हटलं की महाबळेश्वर एक पर्यटन स्थळ येतं, तापोळा मिनी काश्मीर येतं, तुम्हाला वासोटेचा किल्ला असेल, जावली तालुक्यामध्ये कास पठारचा नावाची चर्चा नेहमी होत असते. या गोष्टी KSK च्या अंतर्गत येतात. मित्रांनो, पर्यटक नेहमी या KSK च्या परिसरामध्ये जात असतात. अनेक तुम्हाला छोटे छोटे रिसॉर्ट्सही तुम्हाला आता अगदी KSK च्या परिसरामध्ये पाहायला मिळतील. मग अगदी नदीचे किनारे असतील, वाकी गावामध्ये असेल, पाली गावामध्ये असतील, अनेक छोटे छोटे रिसॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय तुषार संगपाळनी. दाखवले क्लासिकल स्ट्रोक. यस, इथे येतोय आणखी एक क्लासिकल ड्राईव्ह. रन्स मिळतील 4. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते पहा. 8 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल टीम JMCC लाखवड संघाला, कारण तिसरा सामना ते खेळत आहेत. बक्षीस पात्र सामना आहे. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स मिळेल का? हो, इथे
पंचांनी सांगितलंय डॉट बॉल आहे ना, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा दोन चौकार या पहिल्या षटकामध्ये आले, परंतु आठ धावा स्कोरबोर्डवरती लागतात, 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगलं षटक शिवाजीने हाताळलं. प्रीमियर लीग चे वारे वाहू लागले. येणाऱ्या 9 तारीख आणि 10 तारीख पहा नवी मुंबई नगरीमधलं लॉर्ड्स मैदान ज्याला म्हटलं जातं, अर्थातच भूमिपुत्र मैदानावरती हा सोहळा रंगेल. प्रेक्षकांना विनंती करेन की हा सोहळा पाहण्यासाठी लिलिया तुम्ही अगदी मैदानाच्या आतमध्ये या. जे प्रेक्षक मैदानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत त्यांच्यासाठी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाईल. KSK प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा येणाऱ्या काळातील खूप मोठी स्पर्धा आहे, जिथे प्रत्येक गावामधून काही मोजके खेळाडू, सिलेक्टेड खेळाडू, ज्यांनी 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये चांगला परफॉर्मन्स वर्षभर करतात, त्याचा कुठेतरी फायदा होतो आणि KSK प्रीमियर लीगमध्ये ते सिलेक्ट होतात. षटक क्रमांक 2 साठी नयन सकपाळ बॅटिंगसाठी सज्ज होतील. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय नितीन. षटक क्रमांक 2 खोलवर टप्प्याचा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या रनसाठी जात असताना मात्र 2 धावा कंप्लीट. फार खराब थ्रो मी म्हणेन, कारण इथे नयन सकपाळ आउट होऊ शकले असते. कॉल अगदी चुकीचा होता. टेस्ट भारतीय आणि भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सुरू आहे, जिथे मात्र 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. परंतु यशस्वी जयस्वाल हा एक हाती झुंज देताना त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय. शुभमन गिल 38 धावांवरती आउट झालाय. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या क्रिकेटच्या आत आहेत, त्यांना ती अपडेट हवी आहे. आपण मॅच पाहतोय, भगवा चषक 2024 मधील ही क्वार्टर फायनल आहे. जो संघ जिंकेल तो मात्र जाईल इथे टॉप 3 मध्ये. रनआउट होता होता वाचले, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पुढचा बॉल नितीनचा. या बॉलवरती जोर का स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि आणखी एक झेल टिपलाय. तुषार संगपाळची विकेट इथे जाईल. विकेट क्रमांक 2 तंबूच्या असऱ्याला. 10 वरती 2 ही स्थिती आहे टीम JMCC लाखवड संघाची. खराब स्ट्रोक, गुडलेनचा बॉल होता, त्याला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग बिलकुल झालं नाही. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला आणि एक सोपा झेल टिपताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. विशाल आलेत नवीन बॅट्समन. इनॅट क्रमांक 2 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 4 षटकांचा सामना आहे, चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल, कारण तितकाच एक बलाढ्य आणि चांगला संघ तुमच्या समोर आहे टीम सालोशी. आता मात्र विशालला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय बॅटिंगसाठी. चला यानंतर सामना असेल भैरवनाथ एरणे आणि वाकी टीम. आपण तयार राहा, इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमचा टॉस करू. चांगला स्ट्रोक आहे, जबरदस्त स्ट्राईक, बॉल सी मा रे शा पार, षटकार येतोय. पहा अगदी मैदानाच्या आतमध्ये आले विशाल आणि पहिला बॉल ओर पिच बॉल त्याच्यावरती समोरच्या दिशेने आक्रमण केलं. लॉंग ऑनला ठोकलेला हा अप्रतिम दर्जेदार षटकार साधावा. विशालची बॅटिंग चांगली होते. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकणं इतकंच सोपं नसतं. खोलवर टप्प्याचा बॉल आणखी एक. आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम हा मी करतोच. मैदानाच्या आतमध्ये सालोशी टीमचा कार्यक्रम करत असताना विशालची चांगली बॅटिंग, येतोय तो षटकार साधावा. व्हॉट अ बॅटिंग यार. पहा आपण नेहमी काही नामांकित खेळाडूंविषयी चर्चा करत असतो, त्यांच्या बॅटिंगविषयी चर्चा करत असतो, परंतु एखाद्या नवीन खेळाडूला संधी मिळते बॅटिंगसाठी आणि त्या संधीचं अगदी दोन्ही हातांनी कशा पद्धतीने फायदा घ्यायचा हे तुम्हाला शिकायचं असेल तर विशालची बॅटिंग पहा. 2 बॉल 2 षटकार. आणखी एक येतोय की काय? ओ लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या अगदी वेगाने पुढे चालली, 23 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. पहा चांगली बॅटिंग विशाल.
आतापर्यंत या षटकामधले 5 बॉल झाले. शेवटचा बॉल आहे पुन्हा एकदा लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय हा नकारात्मक चेंडू आहे, खराब बॉल आहे. जसं नेहमी मी सांगतो, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. ओ बॅट स्विंग आहे परंतु बॉलच्या लाईनमध्ये आले नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले, गतीमध्ये परिवर्तन आणा. हा येतोय तो डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड दिला. चोवीस धावा स्कोरबोर्डती लागतायत. दोन विकेट च पतन होताना पाहायला मिळत आहे. चोवीस धावा स्कोरबोर्डती लागतायत. बॅटिंग करत असताना टीम जेएमसीसी लाखवड, आपण जर ही सरासरी पाहिली तर 12 सरासरी आहे, आणि या सरासरीने जेएमसीसी लाखवड संघ पुढे गेला तर 48 धावा स्कोरबोर्डती लागतील. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवरती येत आहेत. विवेक आलेत. नयन सकपाळ बॅटिंगसाठी आता मात्र सज्ज होतील. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती, आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. मिस्टर नयन सकपाळ यांच्या बॅट मधून येतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठोकलेला दर्शनीय स्ट्रोक. रन्स मिळतील 6. षटकार. नयन सकपाळला अशा प्रकारचे बॉल तुम्ही टाकू शकत नाही. अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती पूल स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळला जातो. हा समोरच्या दिशेने खेळला होता, 6 देऊन गेलाय. पुढचा बॉल, ओहो फुल टॉस बॉल त्याच्यावरती ऑन साईडला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेटचं पतन. नयन सकपाळ आणखी एक विकेट. फुल टॉस बॉल, टॉप एज लागली बॅटची. बॉल बराच काळ हवेमध्ये, अगदी डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आरामशीर आले आणि पकडलाय एक झेल. विकेटचं पतन. थोडीशी घाई करा, बॅट्समनना विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एक चांगली आहे. जर आपण विचार केला तर 30 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आज पहा, शनिवारचा दिवस आहे. बऱ्याच खेळाडूंनी आज ऑफिसमध्ये खोटं बोलून ऑफिसला काहीतरी कारण देऊन क्रिकेटसाठी आलेत. मित्रांनो, हे स्वतःसाठी आलेले नाही आहेत, हे ॲक्च्युली आपल्या गावासाठी आलेत. गावचं क्रिकेट आहे, गावची प्रतिष्ठा आहे, गावचा स्वाभिमान आहे, आणि गावाच्या नावासाठी हे सर्व खेळाडू ज्यांना सुट्ट्या नसतात ऑफिसमधून काही ना काहीतरी कारण देऊन थोडासा वेळ काढून मॅचपर्यंत पोहोचतात. त्यामध्ये एक नाव आहे युवराज संगपाळ. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिला बॉल फेस करतील. ओ बॅटची कडा आणि पाठीमागच्या दिशेने बॉल, म्हणजेच मिळते ती एक रन. ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहताय, एक दर्जा ग्रामीण क्रिकेटचा नेहमी उंचावताना आपण केएसके प्रतिष्ठानचा पाहिलाय. चांगल्या स्पर्धा तुम्ही या सीझनमध्ये पाहिल्या. मोरिया चषक 2023 स्पर्धा, तदनंतर तुम्ही पाहिली केळगर सुळशीची एक नामांकित स्पर्धा, केळगर सुळशी चॅम्पियन ट्रॉफी. फुल टॉस बॉल, लेग साइडला गॅप मध्ये बॉल आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा किती येत आहेत. ओहो विशालची विकेट पहा, ताळमेळ नाहीये दोघांमध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एका विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 3 पतन होईल जेएमसीसी लाखवड संघ. तिसऱ्या विकेटचं पतन व्हायला पाहायला मिळतंय. धावसंख्याचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 33 धावा. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नागेश आलेत बॅटिंगसाठी. धावसंख्या चांगली होती 33 धावा, परंतु आपण जर विचार केला तर नागेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय, 3 खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होतंय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
जे प्रेक्षक आमच्याबरोबर लाईव्हला जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, पहिला बॉल फेस करतील बॅट्समन. पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे आणि आणखी एक मिळेल म्हणजे दोन धावा स्कोरबोर्डमध्ये आम्ही जोडू. 35 धावा, धावा चांगले आहेत परंतु विकेट खूप गमवल्यात. चांगले बॅटर अगदी तंबूच्या असऱ्याला आराम करताना पाहायला मिळत आहेत. प्रताप सकपाळ असेल, तुषार संगपाळ, नयन संगपाळ आणि विशाल संगपाळ, हे चार टॉप ऑर्डर या ठिकाणी कोसळले. मिडल ऑर्डरचे, लोअर ऑर्डरचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. एका बाजूला आहेत बॅट्समन नागेश, बॅट स्विंग चांगली आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन मिळेल. एका धावीने धाव फलक पुढे चाललाय. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चला टॉससाठी या टीम वाकी. टीम वाकी आपला कॅप्टन येऊ द्या आमच्यापर्यंत. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 3 मध्ये. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. ओहो, चांगला बॉल आहे खोलवर टप्प्याचा. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग चांगली पाहायला मिळाली. येतोय तो डॉट बॉल. 36 धावा स्कोरबोर्डती लागल्यात म्हणजे 12 सरासरीने JMCC लाखपत संघ पुढे चाललाय. KSK प्रतिष्ठान म्हटलं की एक दर्जेदार आयोजन, एक चांगल्या स्पर्धा, नवीन संकल्पना देण्याचं काम नेहमी KSK प्रतिष्ठाननी केलंय. आपण पाहिलं की KSK प्रीमियर लीग हे कॉन्सेप्ट गेली 3 वर्षापासून आपण पाहतोय आणि त्यामध्ये डिस्ट्रिक्ट आयकॉन ही संकल्पना पहिली कोणी राबवली तर ते नाव आहे KSK प्रतिष्ठान. याही वर्षी आपण डिस्ट्रिक्ट आयकॉन KSK प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहू आणि त्याचं अनुकरण आपण अनेक KSK प्रतिष्ठानचं अनुकरण अनेक प्रतिष्ठान आता करताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॉलर आलेत निलेश आणि बॅटिंग करत असताना तुम्ही पाहाल युवराज संगपाळ. पहिला बॉल, ओहो गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, बॉल स्विंग केलाय हवेमध्ये. येतोय तो डॉट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण अगदी नाणेफेक कक्षाबरोबर घेऊन थांबा. पुढचा बॉल, ओहो गतीमध्ये परिवर्तन आहे, सिंगल रन येईल या ठिकाणी. फिंगर रोल्स केलेत, पा फसवे चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॉलरनी केलाय म्हणजेच येतोय तो डॉट बॉल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मित्रांनो, प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाही. जीवनामध्ये मित्र कोणाला करायचं असेल तर मित्र तुम्ही संघर्षाची मैत्री करा आणि संगत कोणाची करायची असेल तर मेहनतीची संगत करा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाहीये. लेग साईडला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग सोचता होत असताना 3 बॉल बाकी आहेत अजून. सोपान संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा स्कोरबोर्डमध्ये आहेत. पहा 3 षटकांती 36 धावा होत्या, 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. ओहो आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. ऑफस्टंपच्या खूप बाहेरून चाललाय बॉल. येतोय तो वाईट बॉल. 39 धावा स्कोरबोर्डती लागताय. 39 रन्स. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, त्यामध्ये एक वाईट बॉल खराब बॉल आलाय. सोपान संगपाळ यांच्यासाठी ही मेजवानी. ओ स्लोअर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती आणखी एक सोपा झेल होऊ शकला असता. थ्रो जबरदस्त आहे, खराब मी म्हणेन. समजण्या पलीकडचं क्रिकेट, थ्रो तुम्हाला चांगले करावे लागतील आणि येत आहेत त्या धावा 3. धावांची गरज होती JMCC लाखवड संघाला, मग त्या कशाही येऊ धावा येणं गरजेचं आहे मॅचमध्ये. धावा येत आहेत 3, 42 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 5 विकेटचं पतन. क्वार्टर फायनल क्रमांक 1 सामना टीम सालोशी आणि टीम JMCC लाखवड संघामध्ये एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते.
अजूनही इथून पुढे दोन बॉलचा खेळ बाकी आहे आणि यानंतर आम्ही करू टॉस। सोपान संगपाळ फुल टॉस बॉल, क्रिकेट मध्ये फुल टॉसला माफी नाही। ऑन साइडला एक जोर का स्ट्रोक, बॉल हवे मधून अगदी वेगाने बाउंड्री लाइनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला, येतोय तो षटकार साधावा। पहा फुल टॉसला क्रिकेट मध्ये माफी नाही, अगदी एक मेजवानी असते, एक लॉलीपॉप असतो आणि तो लॉलीपॉप ज्या बॅट्समनला मिळतो तो बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवत नाही, तेच अगदी मैदानाच्या आतमध्ये केलं। सोपान संगपाळने या बॉलला पाठवलंय, अगदी रोडवरती या बॉलला लँड केलंय, येतोय तो षटकार साधावा। संघाला गरज होती पहा, 48 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, 48 रन्स। टीम वाकी आणि भैरवनाथ येरणे आपला टॉस केला जातोय, अगदी या बॉल नंतर आम्ही टॉस करू। महत्वाचा षटकार आलाय पहा, हा षटकार दोन्ही टीमच्या विजयामधला अंतर ठरेल। शेवटचा बॉल फुल टॉस बॉल, आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, सोपान संगपाळ छोटा पॅकेट, बड़ा धमाका मैदानाच्या आतमध्ये। सोपान संगपाळ यांच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार, वाह बाय वाह कडक बॅटिंग। धाव संख्या एकूण स्कोरबोर्डी लागते 54 धावा, 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। जाऊया आपण नाणेफेक कक्षाकडे, आवाज ऐकूया विनोद जाधव यांचा, धन्यवाद। थँक्यू सो मच वाकी टीमचे कॅप्टन आणि भैरवनाथ येरणे टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉस मध्ये। वाकी टीमचा कर्णधार आणि भैरवनाथ येरणे टीमचा कॅप्टन टॉस मध्ये यायचा आहे टॉस बॉस मध्ये। मगातपासून आपण अनाउन्स करतोय इनिंग संपण्याचं जे शेवटचं षटक बॅलन्स असतं तेव्हा तुम्हाला कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचे नाणेफेक करण्यासाठी। सुनील शिंदे यांना विनंती करतो आपल्या शिवास ते नाणेफेक करावी। वाकी टीमचा कॅप्टन आणि भैरवनाथ येरणे टीमचा कॅप्टन या टॉस बॉस मध्ये नाणेफेक केली जाईल। आपण पाहतोय जन्नी माता क्रिकेट क्लब निपाणी मुंबई आयोजित, आपण पाहतोय भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला, आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट संघ येरणे एका बाजूला, आपण पाहतोय वाकी टीमचा संघ नायक सुनील शिंदे यांच्या शुभास एक टॉस होईल। यस कॉलिंग केली जाते, टॉस जिंकलाय तर मात्र वाकी टीमने प्रथम आपण काय घेणार आहात? आम्ही गोलंदाजी करू। चार षटकांचं सत्र, किती धावसंख्येबद्दल रोक लावण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि फलंदाजीमध्ये आम्ही पण प्रयत्न करू की जेवढ्या धावा बनल्या तेवढ्या आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत आपण पाहतोय भगवा वादळ भगवा चषक, आयोजनाबद्दल काय सांगशील? नाही आयोजन नक्कीच एकदम चांगलं आयोजन आहे आणि मॅच सुद्धा वेळेवरती होत आहेत। यंदाच्या हंगामात कोणते तर एक पारितोषिक जिंकल्यात का आतापर्यंत? नाही अजून प्रयत्न सुरू आहेत आम्ही, पण बघू यावेळी गेल्या वर्षी आम्ही याच टुर्नामेंटमध्ये रनर अप होतो, यावेळी प्रयत्न करू की प्राईज मारण्याचा। बेस्ट ऑफ लक तुम्हाला, नाणेफेक हरलात परंतु आपण मॅच हरले नाहीत, आपल्या वाटेला प्रथम बॅटिंग आली आहे, 24 चेंडू असतील आपल्याकडे, किती धावसंख्येचं लक्ष सेट करणार? 40 यापूर्वी कधी या संघासोबत लढत झाली कोणत्या स्पर्धेमध्ये? हो झाली आहे, आम्ही जिंकलो सुद्धा। यस म्हणजे सोबत लढत असताना एकदा जिंकलाय तुम्ही, बॅटिंग लाईन तुमची टॉप ऑर्डरला सलामीला कोण असे दोन फलंदाज असतील जे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये लीड करतील? हो स्वतः मीच पॉवर प्ले बॅटिंग करतो आणि माझा सोबत राहुल जाधव म्हणून आहे। फर्स्ट बॅटिंग करताना पहिली विकेट लवकर गेली, मिडल ऑर्डरला कोणता असा खेळाडू आहे ज्याच्यावरती जास्त जबाबदारी देणार? आहेत आमचाच स्वप्नील जाधव आहेत, विठ्ठल जाधव वगैरे आहेत। यस बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅच साठी या स्पर्धेसाठी दोघांना देखील। मॅच आपण पाहताय चांगल्या पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये सालोसूची फाईट आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जेएमसीसी लाखवण 55 धावांचं लक्ष ठेवलंय, ते मात्र लाखवण टीमनं सालोसी टीम समोर भगवा चषक 2024 सीझन 4 भगवा वातळ भगवा वातावरण आपण पाहताय, ही स्पर्धा सुरू आहे आणि आवाज देखील आपण ऐकताय केएसकेचा एक गोड आवाज संतोषजी देसाई सर, थँक्यू सो मच।
तुम्हाला पाठव। तर जाऊया सेकंड इनिंग मध्ये जिथे मात्र 55 धावांचं अवघड असं टार्गेट आहे आणि ते कंप्लीट कशा पद्धतीने केलं जातंय, परंतु क्वार्टर फायनल आहे आणि ही हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे। मागच्या मॅच मध्ये टीम सालुशीने जबरदस्त बॅटिंग केली होती, पहिला बॉल विशाल संगपाळ यांचा सतीश यांच्यासाठी, ओ या बॉलला अगदी हलक्या हाताने उचललंय कवरच्या डोक्यावरून, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सतीश यांच्या बॅटमधून एक कलात्मक स्ट्रोक येतोय, रन्स मिळतील 4 चौकार। पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच्या या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न राहील। ओवर पिच बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करताना आपण पाहिलं सालुशी टीमचा किंग मेकर ज्याला म्हटलं जातं, आयकॉन खेळाडू आहे, प्रीमियर लीगमध्ये आयकॉन नावाची त्यांची बोली लागले, आज मात्र खेळ करावा लागेल। ओहो इथे पहा अप्रतिम स्ट्रोक, ज्या पद्धतीने ऑन साईडला पॉपिंग क्रीजचा वापर केला, या बॉलला अगदी लँड केलंय रोडवरती, सतीश चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा एक अभूतपूर्व स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार। दोन बॉल आणि 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत। सतीश चव्हाण यांची बॅट ज्या दिवशी बोलते ना त्या दिवशी मात्र मैदानाचा का चारही कोपरे काने कोपरे असतील तिथे मात्र बॉल जातो। आज पहा दोन बॉलवरती त्यांनी एक पहिला चौकार अगदी टायमिंग त्या शॉटमध्ये पाहायला मिळालं आणि तदनंतर ऑन साईडला हा जोरका स्ट्रोक मारण्यात आला, म्हणजे 10 धावा स्कोरबोर्डती आल्यात सतीश चव्हाण यांच्या बॅटमधून। पुढचा बॉल असेल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक होता, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि इथे येतोय ती एक रन येते, 11 धावा स्कोरबोर्डती लागतील। सतीश चव्हाण यांची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल। नवनीत चांगली बॅटिंग केली, अर्धशतक त्याच्याही नावावरती आहे या स्पर्धेमध्ये, नाही सतीश एक रन आले म्हणजेच 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत। पुढचा बॉल असेल बॉल क्रमांक 4, क्वार्टर फायनल क्रमांक 1। या बॉलवरती हेलिकॉप्टर स्ट्रोक अप्रतिम, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, हवेमध्ये जंप घेतली, बॉलला आतमध्ये ढकललंय, वा बाय वा, क्षेत्ररक्षण एक जबरदस्त लाजवाब अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। काय दिसते अक्षय इथून सांग, दिसतंय का बघ जरा युट्यूबला बघा फक्त, तिथे ते आपले पुरुषवाले होते ना, थांबा मी चेक करतोय, चेक करतोय आपण थांबा। हां
नाही देतील तो मान्य करावा लागेल विशेष आपला. जे काय रेषेच्या आत बोल काय आयोजक ठरवतील कोणी वाद घालणार खेळाडू ना खेळ आयोजक निर्णय घेतील तुम्ही. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही, आम्ही निर्णय इथून देऊ प्लीज. पंचांना विनंती असेल आपण तुम्ही तिकडेच थांबा आणि बॅट्समनना विनंती असेल आपण आपल्या जागेवरती थांबा, निर्णय आम्ही इथून देऊ. चला बॅटिंग करणारी टीम बॅट्समन तुम्ही मैदानाच्या बाहेर जाऊ नका, आपल्याला विनंती असेल. पंच या ठिकाणी आलेत आणि ते पंच निर्णय घेतील. तात्या आपल्याला विनंती असेल आपण या इकडे. खेळाडू कक्षामधून जर खेळाडू बाहेर आले तर त्याला पॅनल्टी आहे याची पण दक्षता घ्या. बॅटिंग करणारी टीम आपल्याकडे इथे पंच आहेत आणि ते पंच पाहतील आणि निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पंचांना विनंती असेल सर तुम्ही तिकडेच थांबा, इकडे आमच्याकडे पंच आहेत. बाकी खेळाडूंनी क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याला विनंती असेल. चला विनंती असेल बॅट्समन तुम्ही आतमध्ये जावा मैदानाच्या आतमध्ये. हा पण त्या पोझिशन मधनं त्यानं बॉल आतमध्ये ढकला असला तसे पाहिजे. ठीक आहे चला सर काय तुमचं काय मत आहे, बरोबर आहे ना? आयोजक कशाला पंच निर्णय देणार, आयोजकांचं काय कशात करणार? टीव्ही अंपायरनी क्लिअर केलाय आपला निर्णय, इथे धावा फक्त आणि फक्त एक असेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक होते त्यांनी हवेमध्ये झेप घेतली आणि हवेमध्ये त्यांनी बॉल आतमध्ये ढकलून ते मैदानाच्या आतमध्ये कोसळलेत, सेफ आहे. आता मग अशी सांगता आपण कळलं की आपण तुझ्या दिशेत दाखवलं हे मग अख्या
बऱ्याचनी अँगलने आपण बघितलंय पाहिलंय, कारण दोन्ही टीम पंचांसाठी सेम आहेत. एक बॉ रन आले, धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 12 धावा. पुढचा बॉल असेल, षटक क्रमांक एकचा खेळ आहे. सतीश चव्हाण आणि त्यांच्याबरोबर नवनीत बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. संधी असेल नवनीतसाठी. इथून पुढे या षटकामध्ये चार बॉल झालेत, म्हणजे येणारे दोन बॉल महत्वपूर्ण असतील. पॉवर प्लेचे षटक आहे नवनीतसाठी. हा बॉल विशालचा खोलवट टप्प्याचा बॉल, इथे झेल घेण्याची संधी होती. आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये ज्या वेगाने नवनीतनी स्ट्रोक खेळला, झेल घेण्याची संधी होती. परंतु हा बॉल ज्या पद्धतीने अडवलाय, कौतुक करावं लागेल. विशालचं विकेट महत्वाची होती. नवनीतने अर्धशतक मागच्या मॅच मध्ये ठोकलंय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. डॉट बॉल आलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. या बॉल वरती बॅट स्विंग चांगली, लेग साइडला आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये. नवनीत रंगात आहे, नवनीत फॉर्म मध्ये आहे. ठोकलाय अप्रतिम षटकार, 6 धावा 18 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. बा जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सतीश चव्हाण आणि नवनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करते. 18 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. इथून पुढे आपण विचार केला तर 18 बॉल 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, त्यामुळे थोडासा का होईना वेळ घेतला जातोय, कारण जो संघ जिंकेल तो भगवा चषक 2024 टॉप 3 मध्ये दाखल होईल. तदनंतर तुषार संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क होती येत आहेत. हा षटक ही महत्वाचा असेल, कारण इथून पुढे 37 धावांची गरज आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्याच्यामध्ये आपण रंगत पाहिली, परंतु 18 धावा म्हणजे खूप धावा आल्यात. पॉवर प्लेमध्ये किती धावा पाहिजे, तर 18 धावा खूप आहेत. इथून पुढे 37 धावांची गरज आहे. 12.25 सरासरीने पुढे जावं लागेल. बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे सालोशी टीमकडे. क्वार्टर फायनल रंगते. ओहो चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय, त्यानंतर उसळी घेतली बॉलनी, बॉलनी घेतली गिरकी. सालोशी टीम मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये सतीश चव्हाणचा हातखंडा आहे. आक्रमक फलंदाजी करणं ही त्यांचा स्वाभाविक खेळ आहे. तुषार संगपाळ, ओहो आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळला. इथे संधी नसेल, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय तो षटकार, 6 धावा. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं या ठिकाणी सतीश चव्हाण यांनी, आणि ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली, या बॉलला सुद्धा पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगली बॅटिंग, एक डॉट बॉल, त्याच्यानंतर एक मोठा स्ट्रोक. 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. 31 धावांची गरज असेल या मॅच मध्ये सतीश चव्हाण आणि सालोशी टीम. ओ या बॉल वरती पाठीमागच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक आहे, परंतु रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक. जुना बॉल द्या. 30 धावांची गरज आहे. इथून पुढे धावसंख्या 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. 15 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. विकेट्स घ्याव्या लागतील या मॅचमध्ये. नवनीत आणि सतीश चव्हाण हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण विचार केला तर नवनीतने अर्धशतक झळकवलंय. या मॅचमध्ये सतीशची बॅट बोलते. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. पुढच्या मॅचचा आम्ही टॉस केलाय, लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. ओहो खराब बॉल आहे, नो बॉलचा इशारा पंचांनी सांगितलं. हा नो बॉल आहे आणि या बॉलला पाठवलंय स्टँडच्या बाहेर सतीश चव्हाण. एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये. येतोय तो षटकार, 6 धावा. जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. तुषार संगपाळ, खराब बॉलिंग मी म्हणेन. बॉल हातातून सटकला, 32 धावा स्कोरबोर्डती लागल्या. तुषार संगपाळच्या बॉलिंग वरती आक्रमण केलंय.
भयानक हल्ले मैदानाच्या आतमध्ये करताना बॅटिंग करत असताना सतीश चव्हाण यांना पाहतोय. आज रंगात आले सतीश चव्हाण, आयकॉनिक आयकॉन खेळाडू आहेत. या सीझनमध्ये प्रीमियर लीगमध्ये त्यांचा धमाका पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर एक अप्रतिम बॅटिंग करताना या स्पर्धेमध्ये. ओहो, बॅट स्विंग चांगली आहे, डायरेक्ट हिट करावं लागेल इथे. तोपर्यंत एक रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. येतोय तो एक रन, ते 30 धावा, म्हणजे इथून पुढे 22 धावांची गरज या मॅचमध्ये. 4 बॉल आतापर्यंत झालेत, एक चांगली मॅच, प्रेक्षकांच्या पसंतीची मॅच. पहा, अगदी प्रेक्षकांनी या मॅचला गर्दी केली. नवनीत आता मात्र सज्ज होतील. इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉल चांगले टाकले, 22 धावांचा बचाव करायचा आहे. 14 बॉल तुमच्याकडे बाकी आहे. टीम JMCC लाखवड संघ, चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल, चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल या मॅच मध्ये. ओहो, या बॉल वरती घुटना टेक, तमाशा देख, बॉल पाठीमागच्या दिशेने, फक्त मिळेल सिंगल, 1 रन मिळेल. नवनीत जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल आहे. 21 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं, तुषार संकपाळनी जो 9 बॉल टाकला त्याचा फायदा झाला, आणखी एक त्यांना बॉल खेळायला मिळाला, आणि सतीश चव्हाण यांची वादळी खेळी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे बॉलला स्लॅश केले, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, मिळेल ती 1 रन. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डी लागते ती 35 धावा, म्हणजे इथून पुढे 20 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सामना अप्रतिम आहे, दर्जेदार सामना आहे. दोन्ही संघ विजयाच्या दिशेने जायची वाटचाल करतायत. कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाचा प्रवास याच ठिकाणी संपेल, येणारे 12 बॉल ठरवतील. 12 बॉल 20 धावांची गरज, विकेट्स प्राप्त कराव्या लागतील टीम JMCC लाखवड संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल. परंतु सालोशी टीमचे बॅटर चांगली बॅटिंग करतात, एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. चांगली तयारी करून आलेत, चांगला होमवर्क करून आलेत या स्पर्धेसाठी. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना विजय प्राप्त झाला, कारण समोरची वाकी टीम या स्पर्धेमध्ये खेळत नाही आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये नवनीतचा अर्धशतक, तिसऱ्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर सतीश चव्हाण यांची आक्रमक बॅटिंग. इथून पुढे 12 बॉल 20 धावांची गरज, विकेट्स घ्याव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. ओ, चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर इथे चुकीच्या एंडला थ्रो केलाय. 1 रन मात्र प्राप्त केले, चिकी रन असेल, कारण नवनीतला स्ट्राईकवरती आणलंय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त उसळी घेतली, पुल करण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडला लागलेला हा फटका, मग ते 1 रन मिळते. 11 बॉल 19 धावांची गरज. या षटकामध्ये विकेट्स धावा कमी दिल्या, शेवटच्या षटकामध्ये सामना घेऊन गेले, तर काहीतरी संधी प्राप्त होऊ शकते JMCC लाखवड संघाला. ओहो, विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, फिरकी बॉलिंग पाहायला मिळते. आता इथून पुढे 4 बॉल चांगले टाकावे लागतील. 19 धावांची गरज. खोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅडनी, या बॉलला उचललंय, पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नवनीतच्या बॅट मधून येतोय हाय हँडसम ह्यूज 6 षटकार. टायमिंग खूप महत्वाचं होतं, ओरपिच बॉल होता, त्याच्यावरती अगदी स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळला नवनीतने. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये नवनीतची बोलते, चांगली बॅटिंग तो करतोय. पहिल्या सामन्यातही त्यांनी चांगली बॅटिंग केली, अर्धशतक त्याच्या नावावरती आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, अतिरिक्त उसळी प्राप्त केली, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग केली, पहा 42 धावा स्कोरबोर्डी लागल्यात, म्हणजे इथून पुढे
13 धावांची गरज आहे, 8 बॉल 13 धावा, 2 बॉल महत्त्वपूर्ण असतील. ओ बॅट चिकडा पाठीमागच्या दिशेने, पुन्हा एकदा बॉल, 1 रन्स मिळेल. 12 धावांची गरज आहे, इथून पुढे 43 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये हा सामना चाललाय, म्हणजे चुरस निर्माण होईल. प्रेक्षकांना काय हवी आहे, मॅच मध्ये चुरस हवी आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला तर मजा येईल. युवराज संगबाळ शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, इथे संधी आहे, विकेट प्राप्त होऊ शकते आणि मिळाले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, विकेटचं पतन, विकेटचं पतन होतंय पहा मैदानाच्या आतमध्ये. बरस नाट्यमय प्रसंग तुम्हाला पाहायला मिळाला. नयन सकपाळ यांना सतीश चव्हाण यांची विकेट हवी होती, परंतु ज्यावेळेस ते त्या एंडकडे पोचले आणि नवनीतच्या लक्षात आलं, नवनीतने पुन्हा एकदा धाव घेतली स्ट्राईक एंडकडे आणि विकेटचं पतन होतंय. 6 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, शिवाजी. सहा बॉल 12 धावांची गरज, या अगोदर 1 रन आले, थोडस लक्ष ठेवा सामन्यावरती. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सतीश चव्हाण, नॉन स्ट्राईकला शिवाजी असतील. 6 बॉल 12 धावांची गरज, या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल. गणेश बॉलिंग मारवरती गणेशला प्राचारण केले. पहा संधी आहे, दोन्ही संघांकडे समान संधी आहे. पहा जे खेळाडू जर तुम्ही खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसला नाहीत तर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल बघा, कारण सकाळपासून आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगतोय. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसणं गरजेचं असेल, त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी बसा आपल्याला विनंती असेल. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. सामना चुरशीचा आहे, क्वार्टर फायनलचा आहे. जो संघ जिंकेल तो अगदी या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. गणेशला आमंत्रित केलंय. पहिला बॉल, हो जबरदस्त बॉलिंग, लेग साईडला पिचिंग आहे, आणखी 1 रन मिळेल, 2 धावा मिळत आहेत, म्हणजेच इथून पुढे 6 बॉल 10 धावांची गरज. सतीश चव्हाण बॉलिंग बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. 6 बॉल आणि 10 धावांची गरज, इथून पुढे आपण विचार केला तर पाच बॉल आणि 10 धावांची गरज इथून पुढे या मॅचमध्ये. क्वार्टर फायनलची मॅच आहे, प्रेक्षक पहा अगदी आपल्या जागेवरून उभे राहिलेत, कारण सामना चुरशीचा आहे. 5 बॉल 10 धावा. हो चांगला बॉल आहे, टप्पा इथे पाहिलं तर अचूक आहे, बॉल खाली राहिलाय, बॅट स्विंग चांगली, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 बॉल 10 धावांची गरज. पाच बॉल 10 धावांची गरज, इथून पुढे सामना चांगला होईल. पुढचा बॉल, ओहो इथे आपल्या जागेवरून सामन्यामधला अंतर खूप कमी केलंय, ठोकलेला हा अप्रतिम, अभूतपूर्व, अविश्वसनीय स्ट्रोक सतीश चव्हाणच्या बॅट मधून आलाय हा षटकारचा धावा. इथून पुढे 4 बॉल आणि 4 धावांची गरज असेल. पहा सामन्यामधलं अंतर कमी गेलं, कारण एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं. सतीश चव्हाण सारखा बॅट्समन आहे तिथे, त्यांना माहीत होतं मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं आणि आलाय तो षटकार. 4 बॉल आणि 4 धावांची गरज. सामना कोणाच्या बाजूने जाईल, कोणता संघ पुढे जाईल, भगवा चषक 2024. फुलटॉस बॉल, क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही,
महेंद्र सिंग धोनी स्टाइल मध्ये सामन्याला संपवलंय. नाव आहे सतीश चव्हाण. टीम सालोशी विजयी, अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन. पहिला संघ जो आहे जो भगवा चषक 2024 टॉप 3 मध्ये दाखल होतोय, टीम सालोशी, अभिनंदन. त्याचबरोबर टीम जेएमसीसी लाकवड संघ, आपणही चांगले खेळलात, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, अभिनंदन. तर एक चांगला खेळ त्यांनीही खेळला. पहा, क्वार्टर फायनल पर्यंत जाणं, 3 मॅच आपण खेळणं, 100% देणं.